सध्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर डोळे वाटारले तरी मुले घरी जाऊन पालकांना सांगतात आणि पालक पोलिसांकडे जाऊन तक्रार करतात. त्यामुळे पालकांसह समाजाने देखील शिक्षकांना समजून घ्यायला हवे. विद्यार्थ्यांनाही धाक असायला हवा. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले की त्यांना पुन्हा हातात पुस्तक घेण्याची गरज पडू नये असं ते असावं अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी उपस्थित शिक्षकांना केल्यात. महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्रसेवा समूह, गिरीप्रेमी ग्रुप, रयत प्रकाशन यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सावंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे, माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, उद्योजक गणेश भरेकर, सरद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, गणेश माने, देशमुख इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी 35 पेक्षा जास्त गुणवंत शिक्षकांना गौरवण्यात आले. बदललेल्या शिक्षण व्यवस्थेबाबत सावंत म्हणाले, काळ बदलला आहे. शिक्षक वर्गात नोट्स गाईड घेऊन येतात, विद्यार्थी शिकण्यासाठी येतो. राज्यात सुमारे 2000 जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत, त्यापैकी 400 दुकाने लवकरच सुरू होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ग्रामसेवक आणि तलाठी, त्या गावातलं मतदान कुठं न्यायचं ही तीन मंडळी व्यवस्थित करतात. आता किस्सा सांगितलं सर आहे त्या पद्धतीने. हा दादा चेष्टेचा विषय, एक औपचारिकता म्हणून आज महात्मा फुले व सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण, ज्या शिक्षकांना हा पुरस्कार मिळतोय त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो.